त्यांना गटनेता म्हणूनच नाकारलेलं आहे आणि अशा ज्यांना नाकारलेलं ते ज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही मुख्यमंत्री पदावर राहणार म्हणजे घटना बाह्यरित्या असणारे सरकार असणारे हे मुख्यमंत्री आणि हे सरकार सुद्धा एक कलंकित सरकार आहे. हे सरकार शेतकरी विरोधातलं आहे, युवकांच्या विरोधातलं आहे. परिस्थिती बघितली मागच्या अधिवेशनात कांद्याला 350 रुपये जाहीर केले होते तेही 31 मार्च पर्यंतचे अनुदान हे 1 रुपया सुद्धा अनुदान सरकारने अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही. प्रत्येक शेतकऱ्यांचं जे रजिस्ट्रेशन हे कॅन्सल करण्याचा प्रकार घडलेला आहे तो कापूस 12,000 पर्यंत होता तो 6,100 पर्यंत आला होता. अनेक शेतकऱ्यांनी घरामध्ये कापसाला भाव मिळेल या आशेनं आजही कापूस साठा करून ठेवलेला आहे. या कापसावर कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही. अतिवृष्टी आणि सततचा पाऊस अतिवृष्टीच्या सुद्धा संपूर्ण निधी आम्ही सरकारने सोडून दिलेला नाही शेतकऱ्यांना आणि सततच्या पावसाच्या वेळेस सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पटीनं आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार अशी राणा भिंडे फाटात घोषणा केली होती. परंतु दुप्पटीनं सोडा एकटीनं सुद्धा एका वेळेचं सुद्धा अजून एनडीआरएफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना कोणत्याही सततच्या पावसाचे निधी पैसा अनुदान कोणतंही मिळालेलं नाही. कांद्याचं सुद्धा 350 रुपये फक्त घोषणा झालेली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा एक विक्रम या महाराष्ट्रात मागच्या काळात घडतो की काय अशा प्रकारची भयावह स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांनी असं सांगितलं होतं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी की हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या रोखणं माझी प्राथमिकता असेल. परंतु मराठवाडा विदर्भ काय कोकणामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्महत्या झालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कोकणात सुद्धा 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणून प्राथमिकता आपली ज्या विषयावर होती त्यात हे सरकार पूर्णपणे सफशेल अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा व्यवस्थेचा बोधवाला या सरकारने ओढवलेला आहे. कारण अनेक खून घडलेले, माता बहिणीवर अत्याचार घडलेला, इथं हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून घडला, जो एका महिलेवर घडलेला अत्याचार आपल्याला चांगला माहितीये, सांडे नावाच्या व्यक्तीनं केलेला. रायगडावर एका एमपीएससी झालेल्या युवतीचा खून केला गेलेला आहे. पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या कोळशानं खून करण्याचा प्रयत्न केला आणि भयावह सगळ्यात महत्वाचं की नागपूरमध्ये मी मागच्या आठवड्यात गेलो होतो तिथं जे गावठी कट्टे म्हणजे पिस्तुलाचे हे विकण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आहे. सरकार जातीय दंगली सुद्धा या महाराष्ट्रात मागच्या काळात घडलेल्या आहेत आणि या सगळ्या दंगली जर बघितल्या तर या सरकारने घडवलेल्या आहे की काय अशा प्रकारची स्थिती कायदा सुव्यवस्थेची सुद्धा या महाराष्ट्रात निर्माण झाली. सरकारच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले. या राज्याचे महसूल मंत्री यांनी बदल्यामध्ये ज्या पद्धतीनं व्यवहार केलेले मित्तल टावरमध्ये बसून बदल्या होतात, व्हॉट्सअपवर बदल्या होतात. राज्याचे महसूल मंत्री बदल्या करतात, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, एसडीएम असेल, याच्यात बदल्या ज्या घडल्या याला मॅटनी स्थगिती दिली आहे. अब्दुल सत्तार सारख्या मंत्र्यावर तर अनेक आरोप आहेत. वाळू उपशापासून तर एका माजी सैनिकाचं जागा हडप करण्यापर्यंत आरोप झालेले आहेत. संजय राठोडवर तसेच आरोप आहेत आणि मंत्री अशा पद्धतीनं भ्रष्टाचार कबूल करत असूनही ही अशा मंत्र्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही. ईडी सारखी यंत्रणा, सीबीआय सारखी यंत्रणा, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा वापरून वेगळ्या पक्षाच्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेनेचे असेल, लोकप्रतिनिधी असेल यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्नामध्ये दबाव आणला जातो आणि या दबावातून शिवसेना फोडण्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं पाप सुद्धा या सरकारने केलेलं आहे. मराठा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण, धनगर आरक्षणावर या सरकारने राणा भिंडे फाटाच्या घोषणा केल्या होत्या. आमचं सरकार योद्या मराठ्यांना 4 दिवसात आरक्षण देऊ, आमचं सरकार योद्या धनगरांना 24 तासात आरक्षण देऊ अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळ्या सामाजिक घटकांवर सुद्धा अन्याय या ठिकाणी घडला. असं समजायची गरज नाही आमची संख्या कमी झाली या संख्येमध्ये सुद्धा, कारण या महाराष्ट्राने लाखो लोक औरंगजेब घेऊन आला होता इकडं, त्याला हजारो छत्रपती शिवरायांच्या 1000 लोकांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. वेडात लढले वीर साथ याचा सुद्धा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळे संख्येवर जाऊ नका. एवढे मोठे मोठे नेते सगळे, मग हे सगळे नेते निश्चित या सरकारला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही.